तुम्ही बघत आहात जनमत मराठी। नाशिक शहरात सोनसाखळी चोरी करणारे रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार जेरबंद करून त्यांच्याकडून अवैध अग्निशस्त्रासह सोनसाखळी चोरीचे 13 गुन्हे उघडकीस आणण्यात गुन्हे शाखा युनिट क्रमांक 1 ला यश आले आहे। संदीप कर्णिक पोलीस आयुक्त नाशिक शहर यांच्याकडून देण्यात आलेल्या सूचनांनुसार प्रशांत बच्छाव पोलीस उपायुक्त गुन्हे शाखा, डॉक्टर सीताराम कोल्हे सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे शाखा नाशिक शहर यांनी नाशिक शहरात घडणाऱ्या सोनसाखळी चोरी करणाऱ्या आरोपींचा शोध घेऊन त्यांच्यावर कारवाई करण्याबाबत सूचना दिल्या होत्या, त्याप्रमाणे मार्गदर्शन केले होते। त्यानुसार गुन्हे शाखा युनिट क्रमांक 1 पोलीस अधिकारी व अंमलदार नाशिक शहरामध्ये घडणाऱ्या सोनसाखळी चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्यासाठी सतत CCTV व तांत्रिक विश्लेषणाद्वारे प्रयत्न करत असताना दिनांक 30 नोव्हेंबर रोजी गुन्हे शाखा युनिट क्रमांक 1 नाशिक शहराकडे नेमणुकीचे पोलीस अंमलदार मुख्तार शेख गुप्त बातमीदार यांच्या मार्फतीने बातमी मिळाली की रेकॉर्डवरील गुन्हेगार महेश जाधव व त्याचा साक्षीदार हा अवैध अग्निशस्त्र विक्रीकरता लाखलगाव परिसरात येणार असल्याची माहिती प्राप्त झाली। सदरची माहिती पोलीस अंमलदार मुख्तार शेख यांनी वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय ढमाळ यांना कळवून मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर, पोलीस उपनिरीक्षक चेतन श्रीवंत, पोलीस हवालदार प्रवीण वाघमारे, पोलीस हवालदार संदीप भांड, योगराज गायकवाड, देवीदास ठाकरे, विशाल काठे, पोलीस नाईक विशाल देवरे, पोलीस अंमलदार अप्पा पानवळ अशांनी सदर ठिकाणी आलेल्या 2 इसमांना शिथामाने पकडून ताब्यात घेतले आहे। नाशिक शहर पोलीस आयुक्तालयामध्ये जे जयसाजींचे गुन्हे घडत आहे त्या गुन्ह्यांच्या अनुषंगाने त्या आरोपींचा मागोवा गुन्हे शाखातर्फे घेण्यात येत होता। त्यामध्ये गुन्हे शाखा युनिटचे अंमलदार पोलीस अंमलदार मुख्तार शेख यांना बातमी मिळाली की जयसाजी करणारा सराईत गुन्हेगार महेश जाधव हा आडवा परिसरात येत आहे। त्यावर गुन्हे शाखा युनिटचे अधिकारी व अंमलदार यांनी दिनांक 30-11 रोजी सापळा रचून सराईत गुन्हेगार महेश जाधव व त्याच्यासोबत असणारा त्याला साथीदार सोनू सावरे यांना मोटरसायकलसह ताब्यात घेतली। त्यावेळी त्यांची जागा रंगझडती घेतली असता सोनू सावरे याच्या ताब्यात एक देशी पिस्तूल व 5 राऊंड मिळून आला व महेश जाधव याच्या ताब्यात एक चॉपर मिळून आला। त्यावर तात्काळ आडवा पोलिसांनी येथे भारतीय हत्यार कायद्याप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात येऊन दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली। त्यांच्या अटकेनंतर दोन्ही आरोपींकडे आयुक्तालयातील चेन सेटिंगच्या अनुषंगाने सखोल चौकशी केली असता आरोपी महेश जाधव याने चेन सेटिंगचे गुन्हे केल्याची कबुली दिली। त्याने सोनू सावरे यांनी कबुली दिली। त्यावर दोन्ही आरोपींकडून अद्यापपर्यंत आयुक्तालयातील 13 चेन सेटिंगचे गुन्हे उघडकीस आणलेले आहेत व 190 ग्रॅम सोन्याचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे। सदर आरोपींकडून आणखी चेन सेटिंगचे गुन्हे उघडकीस आणण्याचा प्रयत्न करीत आहोत व मुद्देमाल हस्तगत करण्याचा प्रयत्न करीत आहोत। माझे नाव पोलीस शिपाई मुख्तार शेख, नेमणूक गुन्हे शाखा युनिट क्रमांक 1। काही दिवसापूर्वी मला बातमी मिळाल्यानुसार आम्ही एक चेन स्नॅचर पकडला, त्याच्याकडून 13 चेन स्नॅचिंग व 1 गावठी कट्टा असा मुद्देमाल हस्तगत केला 12 लाख रुपयाचा। त्यासाठी माननीय पोलीस आयुक्त संदीप कर्णिक साहेब व पोलीस उपायुक्त गुन्हे प्रशांत बच्छाव सर व माननीय सहाय्यक पोलीस आयुक्त कोल्हे सर व युनिटचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक ढमाल साहेब यांनी तात्काळ माझ्या कार्याची दखल घेऊन CP साहेबांनी माझा अभिनंदन आमच्या संपूर्ण टीमचे सत्कार केला, आम्हाला फूल देऊन आणि आमचं मनोबल वाढवलं। माननीय पोलीस आयुक्त यांनी जे आमचं मनोबल वाढवलं याच्यामुळं आम्हाला पुढं कार्य करण्याची प्रेरणा मिळते आणि माननीय पोलीस आयुक्त साहेब यांचे याबद्दल मी आभार व्यक्त करतो का असे आयुक्त आम्हाला लाभले हा आमचं नशीब समजतो। जबाबदारी न्याय हक्काची।